नमस्कार, पळ्या प्रुडंट खबरो। इलेक्शन निकाल 72 वरांचेर असताना राजकीय पक्ष लागले तयारीक। बीजेपीच्या सगळ्या उमेदवारांची पर्रेकराकडेन बसका। कोण म्हणता 26, कोणाचे 21, कोण म्हणता 17। काँग्रेसीनुय घेतलो कॅन्डिडेटाचे मतदानाचो रिव्ह्यू। लुईजीन म्हणता वाऱ्याक काँग्रेसी वटेनूच, मोगो अपक्षा कडेन हात मेळवणीची तयारी। व्हीव्हीपॅट फेरमतमेजणी मागपाची स्ट्रॅटेजी। पोस्टल मतदानाच्या कोफुसावाचो रिपोर्ट चीफ ऑफिसरान धाडलो दिल्ली आयोगाक। मतमेजणेक 72 वरां असताना अजून 5,500 इलेक्शन कर्मचाऱ्यांचे मतदान ना। किल्लपाल दाबाळ, 7 वर्ष झाली सोऱ्याक बंदी। संसार तरणाटे काबार जातात म्हणून थळावे बायलांचो फुडाकार। गोंयभर सोरो बंदीची मागणी। वुमन्स डे निमतान खासा रिपोर्ट। गोपाळकांडाचे कसिनोचे लायसन्स रिन्युअलाचेर 24 वरां भितर कितें निर्णय घेयात। निर्णय घेवंक वेंचणूक आचारसंहिता लागना, हायकोर्टाचो सरकाराक आदेश। आणि अंडर 17 टीमी मध्ये आत्मविश्वास निर्माण करतलो कोच लुईस नॉर्टन दे मातोस उलयलो मीडियाकडे। इलेक्शन निकाल 72 वरांचेर असताना राजकीय पक्ष तयारीक लागले। 11 तारखेच्या निकालाच्या दिसाचो रिव्ह्यू घेवंक म्हणून बीजेपीच्या सगळ्या उमेदवारांची पणजे बसका झाली। बीजेपीच्या सगळ्या उमेदवारांचो रक्षामंत्री पर्रेकारान 1-to-1 रिव्ह्यू घेतलो। बीजेपीचे थोडे म्हणतात 26 सीट येतले, कोण म्हणता 21 तरी आसाच। एक दोग 17 सीटांची भाषा करतात। 11 तारीख लागी पावता तशी सगळ्या राजकीय पक्षांची धाकधूक वाढता। बुधवारा बीजेपीच्या सगळ्या कॅन्डिडेटांची रक्षामंत्री मनोहर पर्रेकारा बरोबर पणजे बसका झाली। मिटींग सांजे मेरेन चलताली। बीजेपीचो दर एकलो म्हणटा सरकार बीजेपीचेंच, मात प्रत्येकाचो आंकडो मात वेगवेगळो। म्हजें एक्सपेक्टेशन आसा की म्हाका सगळीं 22,300 मतां पडचीं म्हणून। डेफिनेटली फाटल्या 5 वर्सांक आमी जें प्रेजन्स दाखयला लोकांक, सो दिसता की लोकांचो डेफिनेटली आमचे येवटेन सपोर्ट आसा, मतां आमकां पडटलीं। 5 वर्सां आमी प्रामाणीकपणे प्रत्येक लोकांच्या दारान वचून सगळे जे सरकाराचे जे पळय ज्यो बऱ्यो गोश्टी आमच्यो आसा त्यो पावयल्ल्यो आसा। सो कांयच सेल्फ इंट्रस्ट आमी पळोवं ना। वी हॅव बीन देअर फॉर द पीपल एंड वील ऑलवेज बी देअर फॉर द पीपल ऑफ तालिगांव एंड गोवा। आय एम डेफिनेटली कॉन्फिडंट की लोक आमकां निवडून हाडटले। भारतीय जनता पार्टीचे कमांड एक आढावो घेवपाक आमकां आपयल्ले। कितें डिस्कशन जालें रिगार्डींग हें आमचे द विनींग चान्सीस एंड एवरीथींग इन अशें? इट इज 1-to-1 ओनली कॅन्डिडेट्स। कितें म्हटलें? रिडींग कितलें? 2,500 हय। ही फाटल्या फावटी आशिल्ली लास्ट टायम आर एम आयले तेन्ना थोडे ऑफिसी बेरा मेळपाचे आशिल्ले आनी मंडळ समितीचे अध्यक्ष बी आनी कावंटींग जें आसा तेजे कावंटींग एजंट्स अपॉयंट करपाची बी ते खंय खंय केले ते रिव्ह्यू घेतला। आनीक पोस्टल बॅलट वोटींग उरलां तें कंप्लीट जालां काय ना जाल्यार सगळ्याक करून घेवप। सांगले आमी पयलीं सांगतात 26 येतले म्हणून, 26 एक दोन कमी जास्तूच जाय सांगूं जायना। पूण भारतीय जनता पक्ष आमी गोंया भितर सरकार स्थापन करतले 100% शुअर आसा। सीएम सगळे आमदार मेळटकच थरयतले आनी पार्लमेंटी बोर्ड थरयतले। जस्ट प्रिपेरेटरी मिटींग फॉर द 11th of March इज द काउंटींग, सो देअरफॉर वी डिस्कस्ड regarding the preparations that are being by each of the candidates. So we discussed that, so nothing really such. Guys, आम्ही पहिलीच्यान सांगता तो स्टँड आमचो आयज मेरेन आसा की आम्ही बीजेपी वी वील फॉर्म द गव्हर्नमेंट विथ मेजॉरिटी। काय ना आमचे एक पर्सनच ना, पण तुमचे आयज रिव्ह्यू कितें घेतला रिव्ह्यू नको हांव वचून ते आर एम पळयता पळय तुमच्या तुमच्या कॉन्स्टिट्युएन्सी रिव्ह्यू खंयचे तुमच्या कॉन्स्टिट्युएन्सी ना 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 हांव म्हजें पर्सनल काम खबर ना तुजी लीड आमी इलेक्शन लडोवपाचें काम
इलेक्शन लडोवपाचें काम आमचें रे, लीड येवपाचें बी ते 11 तारखेर न्हू आमी एक्सपेक्टेशन कितें एक्सपेक्टेशन करपाचो प्रश्न ते ना न्हू रिजल्ट 11 तारखेर 2 दीस राव आनी पळय न्हू अंदाज आसतलो न्हू खंयचो तो एक्सपेक्टेशन अरे बापया हांव कसलो कर्माचो अंदाज हांव 4 फावटीं इलेक्शनां जिखणा आनी कितें अंदाज करतलो की म्हाका विश्वास 11 तारखेर रिजल्ट येता तेचेरूच एकदां कॉन्स्टिट्युएंसीन कशा पद्धतीन मतदारांचो कौल आसा हें विचारपा खातीर सुरक्षा मंत्री आनी बाकीची आमची भारतीय जनता पार्टीची टीम हांच्यानी संदर्भातली ही मिटींग आशिल्ली. आमकां खात्री आसा की आमी सांखळी मतदारसंघ जिखताच, बट पुराय गोंयांनी भारतीय जनता पार्टीचें सरकार पूर्ण भोवमतान गोंयकार निवडून दितले हाची खात्री आसा. त्या खातीर 11 तारीख ही भारतीय जनता पार्टी खातीर आसतली. मार्जीन निश्चीतच आमी 4000+ मार्जीनच सांखळी मतदारसंघ भारतीय जनता पार्टी जिखतली. एक ओवरऑल घेवपाचें आनी आमी मागीर आमच्या 11 तारखेर कितें करपाचें आनी कशें कितें करपाचें तें सांगलें आनी फुडें मागीर कशें करपाचें आमी सांगलें की बरें आसपाक जाय म्हणून सगळें बरें आमचें सगळें बरें आसपाक जाय म्हणून सांगलां आनी कशें करतले आनी कितें जाय कोण CM कोण RM कोण हें तें सगळें बसलेले ऑल कॅन्डिडेट्स एन्ड ऑल आतां आमी आतां कॅन्डिडेट म्हणपाक पडलें ऑल कॅन्डिडेट्स एन्ड आर कमींग टील इवनींग 7 o'clock द प्रोग्राम इज सो इट वील कंटिन्युअसली हेल्ड आनी दे आर टेकिंग अ रिव्ह्यू ओके वील फॉर्म द गव्हर्नमेंट कितले सीट ना आमचें मिनिमम 17 येवपाक जाय मिनिमम 17 मॅक्झिमम मागीर कितले जातले ते मिनिमम 17 शुअर 100% मिनिमम 24 ना ना पण म्हजे तुवें म्हजे विचारला न्ही तू लोकांच्या भागात कितें विचारता म्हजे म्हणजे हांव पर्सनल विचारलं ते हांवें पर्सनल सांगला BJP पार्टी सांगतले म्हणजे पार्टी हांव BJP CM डिस्कशन झालं खुबशे डिस्कशन झाली ते मागीर फेसीस 17 जिंकले ते 17 फेसीस असतले न्ही ओके तुम्ही क्लेम करतले आम्ही क्लेम करतले आम्ही बारीक म्हणून साहेब पार्टी डिसाईड करतात आम्ही घेऊन वचपाचे फुडें तुमकां नाका बाबा आमी आमचें जातलें गव्हर्मेंट काँग्रेस नासता आमी कोण नाका सपोर्ट खबर ना आमचो गव्हर्मेंट जातलो MGP सपोर्ट नाका तुमकां खबर ना आमचो गव्हर्मेंट जातलो काय पडलो जाल्यार खबर ना आमचो गव्हर्मेंट जातलो घेताले तुमी अरे खबर ना आमचो गव्हर्मेंट जातलो ब्युरो रिपोर्ट प्रुडंट काँग्रेसीन पक्षाचे उमेदवार आनी पोलिंग एजंटा कडेन प्रत्येकाचे मतदारसंघात मतदानाचो रिव्ह्यू घेतले उपरांत वातावरण काँग्रेसी वटेनूच आसा म्हूण दावो केला. बुधवारा काँग्रेसीचो प्रदेशाध्यक्ष पदाधिकारी पोलिंग एजंट आनी उमेदवारांची पणजे खासा बसका जाली. सरकार घडोवंक नंबर कमी पडल्यार मोगो विशीं सकारात्मक आसात म्हूण लुईजीन उलयता. VVPाचेर फेरमतमेजणीची स्ट्रॅटेजी ह्या बसकेंत थारल्या. काँग्रेसीची बुधवारा बसका जाली. उमेदवार आनी पोलिंग एजंटांचे बसकेंत मतदान आनी उमेदवारांच्या मार्जिनाचो रिव्ह्यू घेतलो. मतमोजणी वेळार दुबाव आसल्यार कशे तरेन VVPAT स्लिपी मेजपाक कशी मागणी करप हे प्रक्रियेचेर उलोवप जाले. दिस इज द सेकंड मिटींग वी आर हॅव्हिंग आफ्टर द इलेक्शन्स ऑफ ऑल द कॅन्डिडेट्स अलॉंग विथ द इलेक्शन एजंट्स. द फर्स्ट मिटींग वॉज ऑन 7th of February. दिस इज द सेकंड मिटींग इंटरॅक्शन and they also mentioned so that 19 seats from North Goa will be held in Balbhavan and balance 21 constituencies will be held in South Goa. We have given them the instructions as far as the counting agents and we also discussed the other things regarding the results and on the result day. Anything you all wanted to know? We have given them a format so that we know each booth how many votes are there, how many votes were polled, and in case there is any doubt or discrepancy, every counting agent has got a right to object or ask for recount and also even ask for the counting of the slips. And those will be in extreme cases. It is the right of the candidates and their candidates' agents. In case there is any discrepancy, they can always ask for a recount. काँग्रेसीचे सरकार येवपासारखे वातावरण असा म्हणून लुईजीन सांगता. सरकार घडोवंक आंकडे कमी पडल्यार मोगो विशीं काँग्रेस पॉझिटिव्ह आसा.
त्या भायर समविचारी अपक्षाकडेन उलोव काँग्रेस तयार. Told you we are expecting 23 to 25. That is what I had said, and I am still saying the same thing. So we'll get the majority. We should have this time the majority. I know there are a lot of doubting Thomases who were saying that Congress will not get more than 3 seats, and even some of our senior leaders were saying it. But today the situation is from minus to plus, and I give the credit first to the people of Goa. And then credit to all the congressmen who work hard. So what about if Congress don't get majority? Are they ready to align with SJP? I am positive. Positive? Yeah. So you don't have any issue with the MJP? I am very positive. So I think positive. And I told you last time, if any other candidate who feels that they believe in the Congress ideology, Congress policies and programs, especially our manifesto, they are free to support us. Especially you are talking about independent candidate. Anybody. Mukhyamantri Konte CLP cha baske uparan khay high command tharaytare. You see, I have worked at the national level as a general secretary, and we don't take such decisions. These decisions are taken after the elections at the CLP meeting. And there will be some observers from the high command, so that the decision will be taken at the CLP. Congress believes in a democracy. And in a democracy, the elected representatives will decide as to the leader. ये बसके कांग्रेस इन सगळ्या उमेदवारांना आफेलले मात दिगंबर कामत जेनिफर मोन्सेरात आणि विश्वजीत राणे पावलेच ना. निकाला उपरांत 11 तारखेर कांग्रेस इन परत बसका दवरल्या. प्रुडंटा खातीर सिनियर रिपोर्टर महेश गाडी आणि चेतन गवस. पोस्टल मतदानाच्या कोफुसांवाचो रिपोर्ट गोयचे चीफ इलेक्ट्रल ऑफिसरान इलेक्शन कमिशनराक धाडला. वेचणूक कायद्याच्या 27 नेमा प्रमाण पोस्टल मतदान मतमेजणीच्या 1 वर पयलीं बंद करप आसता. गोयची मतमेजणी 11 मार्चाक मतमेजणीच्या आदी 1 वर पयलीं बंद करतले. मतमेजणेक 72 वरां आसतना सुमार 5,500 मतदारांनी अजून पोस्टल मतदान केल्लें ना. गोयचे मुखेल वेचणूक अधिकाऱ्यान पोस्टल मतदाना खातीर स्पेशल कॅम्प्स घेतिल्ले. ते खंयच्या कायद्याक धरून घेतिल्ले काय म्हूण इलेक्शन कमिशनान सीओक विचारले. त्या वेळार फॉर्म क्रमांक 13 गॅझेटेड ऑफिसराची सय जाय पडटा. ती सय मेळची आनी खंयचेच मतदाराक मतदान चुकचे न्ही म्हूण हे स्पेशल कॅम्प घेतिल्ले अशी जाप सीओन दिली. हे फुडें अशे स्पेशल कॅम्प्स घेवंक मेळचे नात अशें इलेक्शन कमिशनान सीओक सांगला. काँग्रेस आणि एनसीपीन दिल्लीत वचून इलेक्शन कमिशनाच्या कानार पोस्टल मतदानाचा घुसपागोंदळ घाल्लो. उपरांत इलेक्शन कमिशनान गोवा सीओ कडल्यान रिपोर्ट मागिल्लो. 17,000 मतदारां मदल्या 11,500 मतदारांनी आता मेरेन पोस्टल मतदान केला. मतमेजणेक 72 वरां असताना सुमार 5,500 मतदारांनी अजून पोस्टल मतदान केल्ले ना. प्रुडंटा खातीर सिनियर रिपोर्टर महेश घाडी. गोपाळकांडाचे कसुनेचे लायसन्स रिन्युअलाचेर 24 वरां भितर कितें तो निर्णय घेवचो असो आदेश हायकोर्टान गोंय सरकाराक दिला. आचारसंहिता लागपाक हो कितें धोरणात्मक निर्णय न्ही, ते फकत लायसन्स रिन्युअल एप्लिकेशन. ते नव्यान लायसन्स मेळोवपा खातीर केल्ले एप्लिकेशन न्ही अशें हायकोर्टान म्हटलां. कोर्ट म्हणटा कोड ऑफ कंडक्टाचे निमित्त सांगून सरकार अर्ज उशाक घेवन बसपाक शकना. गोपाळकांडाचे मालकीच्या कसिनो वयली सुनावणी बुधवारा झाली. अर्जदाराक लायसनाचें रिन्युअल मेळूंकच जाय अशें एजीन म्हळां. ताका जर लायसनाचें रिन्युअल करूंक मेळ्ळें तर तो मांडवीतलो 6वो कसिनो थारतलो. लायसन्स रिन्युअलाचेर 24 वरांत निर्णय घेयात म्हणून सांगून हायकोर्टान गोल्डन ग्लोब हॉटेल्स हे कांडाच्या कंपनीन दाखल केल्लो अर्ज निकालांत काडलो. पुडंटा खातीर सिनियर रिपोर्टर मुकेश कुमार. गिव एक ब्रेक.